आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात कुठलीही अनियमितता नसल्याची सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती नागपूर तसंच नवी मुंबईत गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन दुष्काळग्रस्त गावांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा महसूलमंत्री दादा पाटील यांनी आज नागपूर इथं घेतला आणि सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात कुठलीही अनियमितता नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आह या कराराची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात मार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज फेटाळून लावल्या लढाऊ विमानांची देशाला आवश्यकता असल्याचं सांगत या खरेदी व्यवहारात शंका घेण्याचं कारण नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये जेव्हा हा करार झाला त्यावेळी कोणीही यावर आक्षेप घेतला नव्हता याकडेही न्यायालयानं लक्ष वेधलं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हो या निर्णयाचं स्वागत करत राफेल विमान करारावर काँग्रेस पक्षानं लावलेले आरोप चुकीचे असल्याचं नमूद केलं भारत आणि फ्रान्स दरम्यान पारदर्शकपणे हा करार झाला असून काँग्रेस पक्ष या मुद्द्याचं राजकारण करत असल्याचं सिंह हो यांनी म्हटलं आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं राफेल प्रकरणी दाखल याचिका फेटाळल्या असल्या तरी राफेलचा मुद्दा जनतेच्या न्यायालयात कायम असेल आणि आपला पक्ष संसदेत हा मुद्दा लावून धरेल असं काँग्रेस नेते खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीसाठी भाजपच्या खासदारांनी लोकसभेत आज सकाळी कामकाज सुरू होताच जोरदार घोषणाबाजी केली संसदीय कामकाज मंत्री सिंह तोमर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात ही मागणी केली यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच होता अध्यक्षांनी गदारोळातच शून्य प्रहर पुकारून कामकाज सुरू केलं त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन सादर करून काँग्रेस पक्षानं राफेल मुद्द्यावरून राजकारण केलं जनतेची दिशाभूल केली आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा कलंकित केली त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सदनाची माफी मागावी अशी मागणी केली यावर काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं राज्यसभेतही राफेल करारावरून गदारोळ झाल्यानं कामकाज आधी दहा मिनिटांसाठी तर त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित झालं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाची बैठक आज रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेत मुंबई इथं आयोजित करण्यात आली होती या बैठकीत कुठलेही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले नाहीत तथापि रिझर्व्ह बँकेचा प्रशासकीय आराखडा इत्यादी काही मुद्द्यांवर चर्चा झाली तसंच या बैठकीत बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात येऊन जागतिक आणि देशासमोरील आर्थिक आव्हानांचा परामर्श घेण्यात आला दूरदर्शन महिला किसान पुरस्कार हा कार्यक्रम डीडी किसान वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार असून आज या कार्यक्रमाची सुरुवात प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉ ए सूर्यप्रकाश यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं करण्यात आली देशभरातून महिला शेतकऱ्यांच्या विकासकथा का या कार्यक्रमातून दाखवण्यात येणार आहेत या महिलांची निवड भारतीय शेती संशोधन मंडळ अर्थात आय सी ए आर तर्फे करण्यात आली आहे येत्या सतरा डिसेंबरपासून डीडी किसान वाहिनीवर याचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे नागपूर तसंच नवी मुंबईत गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून सिंगापूरच्या कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी या भागात पोषक वातावरण असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं केलं सिंगापूरचे मुंबईतील वाणिज्य दूत गॅविन चाय यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली महाराष्ट्र सिंगापूर संयुक्त समितीमधील सहकार्य तसंच सिंगापूर आणि महाराष्ट्रातील संबंध वाढवण्याबद्दल यावेळी सकारात्मक चर्चा झाली मुख्यमंत्री म्हणाले नागपूरचं भौगोलिक स्थान हे लॉजिस्टिक पार्कच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असून वस्तू आणि सेवा कर कायद्यामुळे या स्थानाला आणखी महत्व प्राप्त झालं आहे तसंच या भागात होणाऱ्या जे एन टीच्या सॅटेलाईट पोर्टमुळेही लॉजिस्टिक क्षेत्राला चालना मिळणार आहे सिंगापूरमधील लॉजिस्टिक क्षेत्रातील कंपन्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामुळे पुढील काळात नवी मुंबई हे राज्याच्या विकासाचं प्रमुख ठिकाण होणार आहे त्यामुळं इथंही मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील सातशे अठरा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे या दुष्काळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं तात्काळ आवश्यक उपाययोजना राबवाव्यात दुष्काळी गावांमध्ये तात्काळ नळ पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामं प्राधान्यानं पूर्ण करावीत तसंच टँकरद्वारे पाणीपुरवठा न ना करता नागरिकांच्या घरापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करावा असे निर्देश महसूलमंत्री दादा पाटील यांनी आज नागपूर इथं दिले दुष्काळग्रस्त गावांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा महसूलमंत्री दादा पाटील यांनी आज आढावा घेतला जिल्ह्यात चाळीस दिवसात सरासरी शहाऐंशी टक्के पाऊस पडला असून काटोल आणि कळमेश्वर तालुक्यात गंभीर स्वरूपाचा तर नरखेड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे दुष्काळग्रस्त गावांमध्ये समावेश नसलेल्या गावांसंदर्भात जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना निकष आणि क्षेत्रभेटीच्या आधारे गावं दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा अधिकार देण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री दादा पाटील यांनी यावेळी दिली चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण पेयजल रोजगार आरोग्य या संदर्भात उत्तमोत्तम नियोजन जिल्हा आराखड्यामध्ये करण्यात यावं यासाठी आगामी सत्तावीस तारखेला बारा तासांची मॅरेथॉन बैठक घेतली जाणार असून त्यामध्ये प्रत्येक विभागानं आपलं सादरीकरण करावं असे निर्देश राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज झालेल्या बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या दोन हजार एकोणीस दोन हजार वीसच्या तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली गुहारी समाजाचा भव्य मोर्चा आज यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चेकऱ्यांनी राज्यकर्त्यांवर रोष व्यक्त करत सरकारच्या वेळकाडू धोरणाचा निषेध नोंदवला गोवारी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावा असा निर्णय न्यायालयानं दिल्यानंतरही सरकार वेळकाडू धोरण अवलंबत असल्याच्या विरोधात गोवारी समाजानं अशी भूमिका घेतली आहे पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीनं पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं या वर्षाच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता राज्यातील पत्रकारांनी आपली नामांकनं येत्या पंचवीस डिसेंबर दोन हजार पाठवावीत असं आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीनं करण्यात आलं आहे सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांची साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे हा चौपनावा ज्ञानपीठ पुरस्कार असून घोष यांना यापूर्वी पद्मश्री आणि साहित्य अकादमी या पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे अमिताभ घोष यांच्या कादंबऱ्या वेगळ्या धाटणीच्या असून भूतकाळाला वर्तमानाशी जोडणाऱ्या असल्याचं भारतीय ज्ञानपीठ मंडळातर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि तबलावादक विनायक थोरात यांनी निस्वार्थपणे केलेली रंगभूमीच्या काही मोल असू शकत नाही या दोन्ही कलाकारांनी रंगभूमीसाठी दिलेलं योगदान हे अमूल्य आहे त्यांनी नवीन पिढी घडावी यासाठी केलेले प्रयत्न हे आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहेत असे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काढले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ तबलावादक विनायक थोरात यांना रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार काल मुंबई मराठी साहित्य संघ इथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पर्थ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवशी दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या सहागडीबाद दोनशे सत्याहत्तर धावा झाल्या होत्या जसप्रीत बुमराह उमेश यादव आणि हनुमा विहारी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला चार सामन्यांच्या मालिकेतला ऍडलेड इथं झालेला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यनं आघाडीवर आहे चीनमधील ग्वांगाऊ इथं आयोजित बीएमडब्ल्यू जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिनं अ गटात अमेरिकेच्या बी झांग हिचा पराभव हो केला तर ब गटात समीर वर्मा यानं थायलंडच्या कांताफन वांगचारोएन याचा पराभव हो केला राज्यात आज थंडीची तीव्रता अजूनही कायम असून नागपुरात आज किमान तापमान तेरा पूर्णांक एक दशांश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्याशिवाय अकोला आणि बुलढाणा या ठिकाणी पारा बारा पूर्णांकावर स्थिर आहे पुढेही थंडीची तीव्रता कायम राहील असं हवामान खात्यानं वर्तवलं आहे याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडियो न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच एट द रेट आर न्यूज अंडरस्कोअर नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता नमस्कार